नवा राजकीय पर्याय निवडण्याच्या निर्णयापर्यंत आपण आलो असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार रोहन रावले यांनी स्पष्ट केलं. वाढदिवसानिमित्त रावले यांनी शिवाजी पार्कमध्ये साकारण्यात आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन केलं. आपल्यासोबत स्वतः मोहन रावले आहेत. रावले साहेब, शिवसेना प्रमुखांवर जी निष्ठा तुमची पूर्वी होती ती आजही कायम आहे. आज तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी स्मृतीस्थळावर आलेला आहात, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? बाळासाहेब, तर माझ्या हृदयाशी जर तुम्हाला सांगतोय, बघा माझ्या हातात हा मोबाईल आहे. माझ्या आयुष्यभर बाळासाहेब माझ्या माझ्या सोबत राहणार, लक्षात ठेवा, आयुष्यभर माझ्या मोबाईलमध्ये हे बाळासाहेबांचे आणि माझी मायमावली मीनाताई ठाकरे यांना कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. मग एवढे माझे एवढं खूप झालं ना. तुमची शिवसेनेतून हकालपट्टी झाली, कसं तुम्ही या प्रसंगाला सामोरे गेलात? फक्त माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि माझ्या भावना व्यक्त झाल्यानंतर मला बाहेर काढलं गेलं. पण ज्या आदरणीय ज्या मनोज जोशी सरांनी ज्यावेळेला पक्ष नेतृत्वावर त्यांनी टीका केली होती, मी पक्ष नेतृत्वावर टीका केली नव्हती, हा तो फरक लक्षात घ्या प्लीज. आता रावलेंची पुढची राजकीय वाटचाल काय असेल? अजूनही मी ठेवलं, आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या स्मृतीस्थळावर मी नतमस्तक झालो. अजूनही मी काही ठरवलेलं नाही आहे म्हणजे कुठे जायचं काय जायचं, पण माझ्या डोक्यात काही विचार चालू आहे, तेवढं मी तुम्हाला सांगतो. काहीतरी विचार माझ्या डोक्यात चाललेले, कारण मी बाळासाहेबांच्या विचाराच्या दृष्टीनेच मला जायचं आहे आणि त्याच तऱ्हेने मी विचार करतो. एक अंदाज व्यक्त केला जातोय की मनसे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे, कारण तुमचे राज ठाकरेंशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि राज ठाकरेंची तुम्ही घेतलेली भेट या अनुषंगाने हा अंदाज व्यक्त केला जातो. मी तुला सांगू का, आदरणीय मनमोहन सिंग यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत, आदरणीय शरद पवार यांच्याबरोबर माझे संबंध चांगले आहेत. नंतर मला अशा पक्षाकडून काही ऑफर आले आहेत, त्यांचे मी नावं पण घेऊ शकत नाही, पण तो देशातला एक मोठ्या पक्षापैकी एक आहे. देशातले जे काही पक्ष आहेत ना, जे प्रमुख पक्ष आहेत त्यापैकी एक आहे. त्याने मला सांगितलं की तुम्ही विचार करा म्हणून. आणि कोण काय काय बोलत आहेत, विचार करा, भेटायला यायला बघतायत, तर बघूया. त्या सगळ्यांना भेटल्यानंतर मी माझा काय तो विचार सांगेन ना, पण मी माझ्या निर्णयावर आलो एवढं मी तुम्हाला सांगतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.